नमस्कार, माझं नाव बाबा आहे। तर आता 2-4 दिवस झाला आपण ते DFC जिमबद्दल ऐकतोय की तिथं महापुरुषांचे फोटो नाही लावले, महापुरुषांचे फोटो नाही लावले त्याबद्दल तिथं जिममध्ये बराचसं काही कालवा झालेला आहे। तर काल मोहसिन खाननी एक सोशल मीडियाला माझी म्हणजे मुलाखत दिली त्यांनी की बाबांनी म्हणजे महापुरुषांचा अनादर केला असा काही विषय नाही आहे, ते बाबांनी फी नाही भरली म्हणून हा विषय आहे। तर मला मोहसिन खानला एकच विचारायचं की मी गेल्या वर्षापासून त्या जिममध्ये व्यायाम करतोय आणि व्यायाम करत असताना मी गेल्या वर्षी फी भरली होती। जर मला फ्रीमध्ये करायचं असतं तर मी गेल्या वर्षी पण फी भरली नसती, गेल्या वर्षीसुद्धा त्या PT ट्रेनिंगचे पैसे भरले नसते। तर ह्या वर्षी ज्यावेळेस माझं रिन्युअल संपल्यानंतर तिथल्या व्यवस्थापकाशी मी बोललो की मी बाबा फी डिसेंबरमध्ये भरेल, तुम्हाला चालेल का? तर त्यांच्याशी माझं बोलणं झाल्यानंतर त्यांनी चालेल म्हणून तर मी व्यायाम करत होतो। मग हा 3-4 महिने मोहसिन खान काही झोपलेला होता का? आणि राहिली गोष्ट माझ्याकडे त्यांचे व्यवस्थापकाशी बोललेलं किंवा तिथल्या कामगारांशी बोललेलं, माझ्याकडे रेकॉर्डिंग बी आहे की मी त्यांच्याशी बाबा डिसेंबरमध्ये फी भरेल चालेल का म्हणून। मग त्याच्यानंतर ज्यावेळेस काल त्यांनी बैठ दिली की बाबा बाबांनी पैसे भरले नाहीत, पैसे नाही भरल्यामुळं हा धार्मिक त्यांनी विषय घेतलेला आहे, तर मला मोहसिन खानला एवढंच सांगायचं की माझ्याकडे ट्रान्झॅक्शन आहे, त्याला काल शुक्रवारी 15,000 रुपये माझ्या गुगल पेवरनं जात नव्हते, ऑनलाईन प्रॉब्लेम होता, तर श्रीनिवास भोसलेच्या अकाउंटवरनं 15,000 रुपये पाठवले। पाठवल्यानंतर त्यांनी मला 10 मिनिटांनी परत त्याच अकाउंटला रिफंड पैसे केले आणि त्याचं म्हणणं असं आलं की त्या बाबाला आम्हाला जिममध्ये घ्यायचं नाही। बाबांनी तर पैसे पाठवले होते ना, मग पाठवल्यानंतर फीचा विषय कुठं आला? आणि राहिली गोष्ट, तुम्ही जर हे जर सांगत असाल तर आमच्याकडं पोरांनी दिलेले अर्ज आहेत की महापुरुषांचे गाणे लावून देत नाही, तो महापुरुषांचे गाणे लावून देत नाही, त्याच्यामुळे हा जिममध्ये झालेला विषय। आता ह्याच्यानंतरसुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं की वरनं दबाव आणला की यांचा अर्ज घेऊ नका, तरी काल देशमुख मालकांनी सांगून त्याचा अर्ज घेतलेला आहे। हा श्रीनिवास भोसले म्हणून जो मुलगा आहे त्याची रिसिव्ह कॉपी बी आहे की बाबा DFC फिटनेस जिममध्ये धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांनी पोलिसात तक्रार केलेली आहे। तर हा विषय वेगळा आहे आणि बाबाचा फीचा विषय आहे, आणि बाबाच्या फीसाठी पोलिसात तक्रार करून गुन्हा दाखल करणं हा कितपत योग्य आहे, प्रशासनाने या गोष्टीवर विचार करावा। जर तुम्हाला एखादा क्लायंट नको असेल तर तुम्ही त्याला नोटीस देऊन किंवा तोंडी सांगून जिमला येऊ नका म्हणून सांगा। 4-4 महिने तो क्लायंट तुमच्यापाशी व्यायाम करतोय आणि तुम्हाला आज हा विषय झाल्यावर कळतंय। तर मोहसिन खानला मला सांगायचं एवढंच आहे की जर तू महापुरुषांचा आदर करत असशील तर गेल्या 1 वर्षापासून तुझ्या जिममध्ये कुठल्याही महापुरुषाचा फोटो नव्हता, मग छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कोणत्याही महापुरुषाचा तू फोटो जिममध्ये का ठेवला नाही किंवा त्यांची जयंती तू का साजरी करत नाही, जिममध्ये त्यांचा पूजा किंवा त्यांच्या प्रतिमेला पूजा तू हार घालून का करत नाही? जसं प्रत्येक धर्माला प्रत्येकाचा आदर असतो, जसं तुझ्या त्या जिममध्ये सकाळी नमाज पडली जाते, तर आमच्या कुठल्याही हिंदू लोकांना त्या बाबतीत काही अडचण नाही आहे, कारण की प्रत्येकाला आपल्या धर्माचा आदर असावा, आम्हालाही मुस्लिम धर्माचा आदर आहे। मग जर तुम्हाला ह्या गोष्टी जर समजा महापुरुषांचे गाणे लावण्यावरनं जर तुम्ही पोरांना हाकलून देत असाल, गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे, त्या ढेपेला त्या गाणे लावल्यावरनंच जिममधनं हाकलून दिला होता आणि त्या डेपीनी FC पोलीस स्टेशनला रितसर ऑनलाईन गुन्हा दाखल केलेला होता। नंतर त्या डेपीनी शिक्षक असल्यामुळं त्यांनी त्याच्या पाठीशी कोण न आल्यामुळं त्यांनी तो विषय सोडून दिला, पण ज्यावेळेस त्यालाही कळलं की हा विषय वाढलेला आहे तर तोसुद्धा परवा दिवशी आला होता, त्यांनीसुद्धा सगळ्यांसमोर सांगितलं की मला हिंदू धर्माचे गाणे लावण्याचा करता या मोहसिन खाननी विरोध केलेला होता। तर मोहसिन खानना एवढंच म्हणणं आहे की जाती धर्माचा हा विषय नसतो, सगळ्यांना एकत्र राहून घेणं हा महत्त्वाचा असतं। तू व्यवसाय करायला आलेला आहे तर कुठल्याही धर्माचं वैयक्तिक माझाच धर्म करत असतील ते चुकीचं आहे, सगळ्या धर्मांना घेऊन चाला, कारण की सोलापूर मध्यवर्तीला सुद्धा आपल्या मुस्लिम समाजाचाच अध्यक्ष होता। मग एवढ्या गोष्टी असताना जर तुला जिममध्ये गाणं लावल्यावरनं जर अडचण होत असेल तर तू ह्या गोष्टीचं तुझ्यात सुधारणा करावी। आणि बाबाच्या फीचा विषय नाही आहे, तुम्हाला ट्रान्झॅक्शन दाखवलेलं आहे, बाबांनी पैसे पाठवले आहे, बाबांनी पैसे पाठवून तू रात्री गुन्हा दाखल करतोय, मग पैसे तर तू ॲक्सेप्ट केलेच होते ना, तू तुझ्या मॅनेजरशी चौकशी करून घ्यावी। सदर माझ्याकडं तुमच्या व्यवस्थापकाची पण रेकॉर्डिंग आहे आणि तुमच्या स्टाफची पण रेकॉर्डिंग आहे, मी फी भरलेली। अशा पद्धतीने मोहसिन खाननी माझ्यावर केलेला आरोप खोटा आहे, प्रशासनाने या गोष्टीवर काळजीपूर्वक विचार करून जे आहे ते योग्य ते दिशा द्यावी।